तुम पर हम हैं अटके यारा नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं ब्रँड मराठी एडिटिंग या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आत्ता जो स्क्रीनवरती अलाईट मोशन स्टेट्स एडिटिंग पाहिलं तर मित्रांनो तुम्ही तसा तुमच्या इमेज वापरून व्हिडिओ कसा बनवू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला असा व्हिडिओ बनवण्यासाठी जे मटेरियल लागेल त्या मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जीप फाईलद्वारे मिळून जाईल आणि त्या जीप फाईलला पासवर्ड आहे. तर तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल. दोन पार्टमध्ये दिलेला आहे. तर तुम्हाला ते दोन पार्ट एकत्रित करून टाकायचे आहे जीप फाईल आणि जीप फाईल ओपन करून घ्यायची आहे. जीप फाईल ओपन केल्यानंतर आपल्याला हा व्हिडिओ बनवण्यासाठी जे शेक इफेक्ट आणि बीट मार्क लागणार आहे तर त्यालाही पासवर्ड आहे. तर तोही दोन पार्टमध्ये दिलेला आहे. तर तुम्ही तो पासवर्ड अंकात असेल तर तुम्ही त्या अंकातला पासवर्ड टाकून इथे बीट मार्क इम्पोर्ट करून घ्या. तर मी हे बघा असं काही इम्पोर्ट केलेलं आहे ते बीट मार्क. तर हे बघा आपला असं असेल बीट मार्क. तर आपल्याला जेवढ्या जेवढ्या अंतरावर इमेज लावायची आहे तेवढ्या तेवढ्या अंतरावर आपण इथे बीट मार्क केलेले आहे. तर हे केल्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला घ्यायचं आणि त्या अधिकच्या चिन्हावर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवर क्लिक करून व्ह्यू ऑलवर क्लिक करायचं आणि व्ह्यू ऑलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे हा PNG इथे सिलेक्ट करायचा. PNG सिलेक्ट केल्यानंतर इथे वरती तीन डॉट्सवर क्लिक करून इथून फिल स्क्रीन करायचं आणि फिल स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला हे आयकॉन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आणखी एकदा त्याच्यावर क्लिक करून इथून 10.19 सेकंदच्या रेड मार्कपर्यंत आल्यानंतर या आयकॉनवर क्लिक करून त्याला इथपर्यंत करून घ्यायचं. इथपर्यंत केल्यानंतर साईड टच करून बॅक यायचं आणि पुन्हा अधिकच्या चिन्हावर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवर क्लिक करून व्ह्यू ऑलवर क्लिक करायचं आणि तुम्हाला इथे तुमची अशी इमेज सिलेक्ट करायची आहे. आणि इमेज सिलेक्ट केल्यानंतर तुमची जर इमेज अशी असेल नीट सेट नसेल झाली तर नीट सेट करण्यासाठी त्यावरती तीन डॉट्स आहेत त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथून फिल स्क्रीन करायचं. फिल स्क्रीनवर दाबल्यानंतर ही फुल स्क्रीनमध्ये येऊन जाईल. हे आल्यानंतर तुम्हाला ही इमेज खालीवर घ्यायची असेल तर ते मूव अँड ट्रान्सफॉर्मवर क्लिक करून तुम्ही इथून असं खालीवर ही करू शकता. तर हे असं तुम्ही लावून घ्या तुमचं डोकं खालीवर गेलं असेल तर आणि इथून बॅक आहे. इथून बॅक आल्यानंतर तुम्हाला या आयकॉनवर क्लिक करायचं आणि इकडून असं कट करून घ्यायची ही इमेज. तर अशी कट केल्यानंतर साईड टच करून बॅक यायचं आणि पुन्हा अधिकच्या चिन्हावर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवर क्लिक करून व्ह्यू ऑलवर क्लिक करायचं आणि तुम्हाला अशी दुसरी इमेज इथे सिलेक्ट करायची. तर तुम्हाला अशा इथे सर्व इमेज अशा सिलेक्ट करून घ्यायच्या आहेत अशा कट करून घ्यायचे. तर तुम्ही इथे शेवटपर्यंत इमेज सिलेक्ट करून घ्या. तर मी व्हिडिओ पॉज करून इमेज सिलेक्ट करून घेतो. तर तुम्ही ही करून घ्या. तर मी ते इमेज शेवटपर्यंत सिलेक्ट करून घेतले आहे. तर इमेज सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅक यायचं आहे आणि या प्रोजेक्टमधून बॅक आल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्ट प्रीसेट लिंक म्हणून दिसेल तर त्या लिंकवर क्लिक करून त्याला पासवर्ड टाकून इथे इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर इम्पोर्ट केल्यानंतर तो शेक इफेक्ट काय असेल तर तो असा आल्यानंतर तुम्हाला ह्या लेअरवर क्लिक करायचा आणि ते इफेक्ट्समध्ये जाऊन इथून तीन डॉट्सवर क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट्स करायचं आणि इथून साईडला टच करून इथून असं बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आपला प्रोजेक्ट ओपन करून इथे तुम्हाला असं ह्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि पुढे आल्यानंतर इथून असं खाली घ्यायचं आणि ही आपली इमेज असेल त्या इमेजवर क्लिक करून इथे इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉट्सवर क्लिक करून असं तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला असं प्रत्येक इमेजला असं इमेजवर क्लिक करायचं हा असा इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉट्सवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही प्रत्येक इमेजला शेवटपर्यंत हा इफेक्ट लावून घ्या. तर मीही हा इफेक्ट व्हिडिओ पॉज करून लावून घेतो. तर तुम्हीही लावून घ्या. तर मी सर्व इमेजला इथे इफेक्ट लावून घेतलेला आहे. तर इफेक्ट लावल्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला यायचं आणि त्या अधिकच्या चिन्हावर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवर क्लिक करून व्ह्यू ऑलवर क्लिक करायचं आणि व्ह्यू ऑलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे हा इफेक्ट व्हिडिओ इथे सिलेक्ट करायचा आणि त्या अधिकच्या चिन्हावर क्लिक करून त्याला इथे सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट केल्यानंतर इथे वरती तीन डॉट दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून इथून फिल स्क्रीन करायचं. फिल स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला या आयकॉनवर क्लिक करून पुढच्या रेड मार्कपर्यंत जायचं आणि त्याला तिथपर्यंत गेल्यानंतर त्याला या आयकॉनवर क्लिक करून इकडून असं कट करायचं. कट केल्यानंतर इथे ब्लेंडिंग अँड ऑपसिटीवर जाऊन इथून लाईटनवर क्लिक करून इथून स्क्रीन करायचं. स्क्रीन केल्यानंतर हे बघा काय हे असं दिसते. असं दिसल्यानंतर आता तुम्ही याच्यामध्ये तुमचा लोगो टाकू इच्छिता तर तुम्ही लोगोही टाकू शकता. तर आत्ता माझ्याकडे लोगो उपलब्ध नाही तर तुम्ही तुमचा याच्यामध्ये लोगो टाका. तर आत्ता आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार झालेला आहे. तर मी आत्ता तुम्हाला हा व्हिडिओ प्ले करून जाऊ शकत नाही. तर व्हिडिओ सेव्ह झाल्यानंतर खूपच छान दिसतो. तर हा तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी हे वरती शेअरचं आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. हे बघा सेटिंगच्या साईडला आणि इथे एक्सपोर्ट आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.